तर मित्रांनो, आपण आता पाहत आहात आपल्या कोकणातील एक सुंदर असं निसर्गाचं रूप, हिरवेगार मळे, म्हणजेच उन्हाळी शेती इथे केलेली दिसते आपल्याला. आणि मस्त अशी पोपटी रंगाची सगळी शेती, हिरवीगार डोळ्यांना शांतता देणारी अशी चित्र आहे बघा. तर सुंदरसं असे चित्रीकरण पाहून की नाही मन मन कसं म्हणजे एक शांतता पण लाभते मला. वेळ मित्रांनो बघायचं असे हिरवेगार माळी. आणि हा परिसर आहे देवगड तालुक्यातील, असं देवगड असं रोड नारिंगऱ्या भागात कुळीत शेती म्हणजे त्याने आता उन्हाळी केलेली ते आपण बघतो मित्रांनो. आणि त्या बाजूने हे बघा इथे संपूर्ण असं आहे मळ्यात, इथे पाणथळ जागा दिसते. आणि इथे आपण बघा म्हैस पाणी पिते. आणि म्हैशींचं आवडतं कारण ही बघा लाल परी एस टी आता गेलेली दिसली आपल्याला. हे असं हे चित्र दुर्मिळ कोकणातच पाहायला मिळते एकदम. तर हे बघा इथे म्हैस आहे. हे आता ह्या पाण्यामध्ये कसं उष्णता वाढली म्हणजे आता कोकणात उन्हाळाची चाहूल लागते मित्रांनो. आणि म्हणून म्हैस वगैरे इथे दिसतात आपल्याला. तर मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कोकण आणि मी. तर तुम्ही आठवण्याचे छान व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कसं आहे की हे जो आपलं हे निसर्गात दिलेलं आपलं एक म्हणजे कोकणला दिलेलं निसर्गाचं वरदान आहे, तर तेव्हा आपण जपलं पाहिजे. तिकडे बघा ह्या बाजूला बघा, इथे ह्या शेतामध्ये आपल्याला माकडं दिसतात. ते हा इकडे फक्त हा एक मोठा त्रास आहे म्हणजे वानर, हुप्पे वानर म्हणतात ना, त्यांचा खूप त्रास आहे. ते थोडं नुकसान पण करतात शेतीचं. ते बघा आता तिथे खाद होतं. आणि तिथे आपण बघतो हे बघा डांबरी रस्ता, डांबरी सडक आहे, ते छान वाटते. आणि इकडे ही म्हैसी वगैरे आहेत, ही गुरं आहेत जनावरं, त्यांना पण इथे खूप असं म्हणजे हिरवा थोडा चारा मिळत असल्यामुळे ती पण तिथे मस्त हे करतात. आणि हे म्हैस वगैरे इथे तर डुंबतायत ह्या चिखलामध्ये, म्हणजे इथे थोडंसं पाण्याचे साठे दिसतं झालं. ती बाई एक म्हैस बसली ना, ही दुसरी चालली. तर ही कोकणात मित्रांनो पाहायला खूप मजा येते. आणि हे आपल्याला असं नाही कोकणातच बघायला भेटते, चिखलात ते कसं म्हैसीला ते कसं अंगावर त्यांच्या कीटक असतात चारा देणारे, तर त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी ही बघा शेंगाने कशी करते बघा शेंगाने. आणि आता ती मजा करणार. आपण जसे पाण्यात पोहतो मित्रांनो तसं त्या म्हैसींना पण हे बघा जी बघते बघा डोळे वटारून कॅमेऱ्याकडे डोळे बेडकासारखे. आणि मित्रांनो अंगावर सगळं चिक्कल मागला आहे. आणि आता आपले खेळ चालू करेल मला वाटतं, कारण होती आता आपले खेळ चालू चिक्कलात लोळण घेणे. आणि इकडे गाय दिसते आपल्याला मायात बोलत गाय, इकडे शांत अशा मस्त वाराघात हिरवागार चाऱ्याचा आसवाद येतो. बाजूला शेती आहे पण तिकडे नाही आहेत, त्या शेतीच्या ह्या बाजूला आहेत. तर माकडं जी आहेत त्यांचा त्रास मात्र इकडे खूप दिसतो आपल्याला, कारण माकडं डायरेक्ट माकडांना कोण अडवणार, पुण्या मरून जातात. आणि समोरून बघा आपल्याला आपली सर्वांची लाडकी म्हणजे कोकणातील एस टी येताना दिसते लाल परी. त्यामुळे कसं वाटते बघा हा डांबरी रस्ता मस्त दोन्ही बाजूने छानशी हिरवीगार शेती. आणि आता ही एस टी बस बघा समोर येते मित्रांनो. हे दुर्मिळ असं चित्र कोकणात गळाचं पारणं फेणारे चित्र आहे मित्रांनो. हे बघा ही बघा एस टी बस अशी लाल परी एस टी, लाल पिवळी एस टी माझ्या बाजूने हिरे. पण आता इकडे बघूया कॅमेरा मारून. आणि मित्रांनो किती मस्त वाटते विहंगम असं दृश्य, छान असं निसर्ग डोळ्यांना आपल्या असं शांतता देणार आहे. उन्हाळ्यापासून सुटका म्हणजे उन्हाळ्यात जे हे इकडे माकड दिसतात बघा वानर, असा उप्या वानर आरामात बसून तिथे मस्तपैकी मस्तपैकी म्हणजे नुकसान. हे बघा हे आता पळून गेले, थोडा आवाज केल्यावर ते पळतात. पण हे पळाले तरी मित्रांनो समोर जाऊन तिकडे त्या झाडावर वरती उंच जाऊन बसून जाणार आहे माडाच्या झाडांवरती. आणि थोड्या वेळाने पुन्हा माणसाची चावल कमी झाली की पुन्हा खाली उतरून त्यांचं हे शेतात माणसं कशी शेत काढत असतात तसे हे शेत खात असतात, काढत नसतात. खूप नुकसान करतात, लोकांचं नुकसान होते. आणि अलीकडे आपल्या ह्या भागात पण माकडांचा त्रास उपद्रव एवढ्या प्रमाणात वाढला आहे की कलम बागेचं पण हे असंच नुकसान करतात. हापूस आंबा वगैरे कच्च्या आता कायऱ्या असतील तर तोडून उडून टाकतात, खात तर नाही. आणि हे मित्रांनो असं ही कुळीत म्हणजे ओढला ह्या कुळीत आता अजून काही दिवसाने तयार होईल. पण माकडांपासून जर त्याच्या वेळेस संरक्षण झालं नाही तर
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बघा ह्या बाजूला कसं माडांचं बंद दिसतं, बघा मस्त माड. कोकण म्हणजे कोकणची जी तवा आहे निसर्गाने दिलं, सगळं झाडं पाणी हिरवेगार शेती सगळं, आणि त्यात कोरड्या माहिती किंवा कशी मस्त तिकडे बसले की अंगावर चिक्कल ओढून घेऊन तिथे त्याचं थोडं छोटं हे रेडकू तिथे सावलीत बसले. तिथे त्यांचं जे त्यांच्या गटातल्या म्हैशी आहेत असे मित्रांनो आपले कोकणचं वैभव आहे. शहरात तक्रे लागलेले जीव आले ते बघून छान वाटते. हे बघा हे बाई करून आता हे मुलं मस्त एन्जॉय करतात, चालले आसराकडे, आसरा बीचवर, आणि म्हैशीकडे हे बघा काय चाललंय तिचा पराक्रम. बघा आता तिला मी आवाज करून उठवून लावतो, गेली आवाज केला पळाली पळाली म्हणजे आता तिकडे तिचं वास तिचं रेडको आहे त्या बाजूला बसून त्याच्या तर तिथे जाऊन पुन्हा ती हे बघा. तर मित्रांनो आठवणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलचं नाव कोकण आणि मी. आठवणी मित्रांनो.